कसला विचार करतेस इतका? अजूनही तुझी खात्री पटत नाही की मीच तुला बोलावलो? सरिता, तुझ्यासारख्या व्यक्तीला मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागतात याच आश्चर्य वाटत. सरिता, मला तुझ्या घरी परत यायचं. खरं तर ही गोष्ट मी दादांशीही बोलू शकलो असतो, पण घरच्या मातेचा स्वीकार हा सगळ्यात मोठा स्वीकार असतो. माझ्या या घरातून बाहेर पडण्याला तुझी संमती होती, तशीच माझ्या या घरात परत येण्यालाही तुझी संमती असायला हवी. म्हणून चाललंय हे सगळं. सरिता, मला परत घेऊन ये तुझ्याकडे, लवकर घेऊन. दादा कुठे आहे? का काही हवं होतं का? मला सांगा, मी देतो शोधून. सध्या मला दादांच्या खोलीतले काने कोपरे माहिती आहेत, माझी औषधं ठेवलेत नाही ते. म्हणजे तू औषधं घ्यायला आलीस? हो. आणि तुम्ही? मला बोलायचं आहे दादांची. हो, असं काय करतात ते? पनवेलला नाही का गेले माझं चूर्ण आणायला? महिनी कालच सांगितलं ना त्यांनी. अगं बाई, लक्षातनंच गेलं माझ्या. म्हणजे एक तर सकाळी यांची गडबड, त्यात माझं चित्त थाऱ्यावर नाही, गोंधळच झाला. म्हणजे आता दादांशी बोलायला मला रात्रीपर्यंत थांबावं लागणार. काय? अच्छा, त्या स्वप्नाविषयी बोलायचं होतं का? मग उद्या सकाळी बोला ना त्यांच्याशी. नाही कस्तुरी, आत्ता थोड्या वेळापूर्वी सुद्धा मला जाणवला तो प्रकाश, आणि यावेळेला आवाजसुद्धा ऐकू आला मला. आवाज ऐकू आला? हां, म्हणजे याला साक्षात्कार म्हणायचं का काय मला नाही माहिती, पण असा अर्जवी आवाज जो मला वारंवार सांगत होता की मला तुझ्या घरी घेऊन ये, घरी घेऊन ये. बहिणी, महाराष्ट्र. हो ग, म्हणजे सगळे संदर्भ महाराजांपाशी येऊनच थांबतायत, पण खूप गोंधळल्यासारखं झालंय. म्हणजे माझ्याच बाबतीत का घडत असेल हे सगळं? बहिणी, दादा सांगतात ना, जिथे निष्ठा डळमळते तिथे महाराज साक्षात्कार देतात. तसं असेल तर मग पहिला साक्षात्कार यांना व्हायला हवा, नाही का? मला दादांशी बोलावंच लागेल, त्यांना पर्यायच नाही आहे दुसरा काही. आहे ना रघुनाथराव. बहिणी, जे घडतंय आणि त्यांनी जे सांगितलं होतं त्यात साम्य आहे असं नाही वाटतं तुम्हाला? कसला विचार करतेस? ध्रुवचा की ध्रुवच्या दुसऱ्या लग्नाचा? म्हणजे तू हे सगळं? मी ऐकले सगळं, आणि ऐकलं नसतं तरी सगळा अंदाज बांधू शकले असते मी. अगं, ध्रुव सारख्या माणसाकडनं दुसरी काय अपेक्षा करणार? जाऊ दे ना आत्या. हे बघ, ध्रुव जे काही करतोय त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये. मला आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की तू इतक्या लवकर रंग कसे बदलू शकतो? पुरुषाची जातच असली, एकदा का आपली पाठ वळली की लगेच लागले हे. जाऊ दे ना, त्याचं खरं रूप तुला कळलं हे नसे थोडके. आणि काय ग, तूच मला नेहमी विचारायचीस ना, तुझं आणि ध्रुवचं लग्न मोडावं असं मला का वाटतं? आता तुलाच त्याचं उत्तर कळलं असेल. त्याची नियत मी कधीच ओळखली होती. पण आत्या, ते रघुनाथ आले होते ना, तेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिल्यावर मला सुद्धा असंच वाटत होतं की मी का घटस्फोट घेतेय ध्रुवकडून. म्हणजे बघ ना, त्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी नाही अशीच उत्तरं दिली, पण त्यामुळे त्यांचं असं मत ठरलं की ध्रुव हा चांगला नाही, उत्तम मुलगा आहे.
मग मलाच त्यात काय खटकलं? आपल्याला जे खटकलं हे जेव्हा शब्दात सांगता येत नाही ना, तेव्हा ते जास्त धोकादायक असत. अगं, कागदावरची स्थळं नेहमीच चांगली असतात, पण प्रत्यक्षात जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आणि असंही तू खूप सहन केलंयस, त्यामुळे जे घडलंय ना ते चांगलंच घडलं. आता कसला विचार करतेस? हेच की ध्रुवने हे सगळं स्वतःहून केलं असेल की माईने जबरदस्त. दुधकुळा नाहीये, त्याला पटतंय म्हणून तो दुसरं लग्न करतोय. अगं, त्याचा नाटकी स्वभाव मान्य कर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना तुझ्यासमोर अशा भरभर स्पष्ट होती. सर, तुम्ही कधी आलात सिल्वासावरनं? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. तेच तर म्हणतोय मी, उगाच एवढी घाई करून परत आलो. मला जर माहिती असतं की माझ्या इथे असण्या नसण्याला कोणाला काही फरकच पडणार नाही, किंवा मी इथे आलो तरी माझ्याकडे लक्षच नसणार आहे कोणाचं, तर मी सॉरी म्हणते ना. आता किती गोष्टींसाठी सॉरी म्हणणार आहेस तू? 15-1 दिवस नव्हतो मी इथे, एक फोन नाही करा असं वाटला तुला. मला झाला होता हा मोह, पण मी मुद्दाम टाळलं. कित्येकदा तुझा फोन डायल करून कट केला मी, म्हटलं बघूया तुला आठवण येते का, पण नाही. टायर्ड नंबर्स बघा. मी सुद्धा बराच वेळा तुम्हाला फोन डायल करून कट केले. का? कारण तुमच्याशी जर बोलणं झालं असतं तर तुमचं नसणं आणखीनच जाणवलं असतं, आणि मला ते सहन झालं नसतं. इतकं मिस करत होतीस मला? सर प्लीज, नका असे प्रश्न विचारू, मला त्याची उत्तरं नाही देत आहेत. बर, मग तुला अगदी सहजपणे उत्तर देता येईल असा एक प्रश्न विचारू. विल यू मॅरी मी? वेळ घे, विचार कर. नको, जास्ती विचार केला आणि नाही म्हणावं असं वाटलं तर मला ती रिस्क नाही घ्यायची. आज जरा जास्त चालणं झालंय, थकल्यासारखं वाटतंय. प्रणया, मला जरा पाणी आणून देतेस? प्रणया. हा. अगं, मी पाणी मागितलं तुझ्याकडे, लक्ष कुठे आहे तुझं? काय नाही. थांब प्रणय, असं नजर चोरून उठायची काही गरज नाहीये. तू काय गुन्हा केलेला नाहीयेस? सांग दादाला आता काय घडलं ते. जाऊ देत ना आत्या, मला आता नकोय तो विषय. असं कसं? आताच तर खरी वेळ तुझी बोलण्याची. अगं, तुझ्या आणि ध्रुवच्या प्रकरणात तू किती चुकीची आहेस हेच सांगत आला ना दादा. त्या ध्रुवचा भारी पुळका आला. तो किती धुतल्या तांदळासारखा आहे, किती भोळा आहे हे सांगताना जीभ थकत नव्हती याची. आता कळू देत नाही आला. हे असं आडवळणं आणि बोलण्यापेक्षा काय झालंय ते स्पष्ट सांग ना एकदा. रावसाहेब, ध्रुव दुसरा लग्न करतोय. अशक्य आहे. पुलीकडची माणसं इकडे येऊन माझ्याकडे चौकशी करून गेली आहेत त्याची.
इथल्याच एका वधूवर सूचक मंडळामध्ये त्यांनी त्याचं नाव नोंदवलंय. तिथूनच माझाही रेफरन्स मिळाला त्यांना. अजून धड दोघं वेगळी नाही झाली तरी काय रंग उधळतो बघतोयस ना. आणि या मुलासाठी तू तुझ्या नातीशी उभा दावा मांडला होतास. मला काय वाटतील ते बोलायचंस. जशी की मी हिची शत्रूच आहे. जाऊ दे ना. मला हे सगळं काही उगाळत बसायचं नाही. मला इतकंच म्हणायचंय ध्रुवची पारख करायला तू चुकलास. आम्ही नाही. नाही. ध्रुवशी एकदा बोलून खात्री करून घेतल्याशिवाय मी असं म्हणणार नाही. कशाला इतकं बोललीस आत्या. आता आपला त्या व्यक्तीशी काही संबंध नाही म्हटल्यावर. प्रश्न प्रवृत्तीचा आहे. अगं काल परवापर्यंत तुझ्यावर प्रेम असल्याच्या दुहाया देत होता तो. आणि आज कागदावर सह्या झाल्यानंतर प्रेम आटलं वाटतं त्याच. काहीतरी ढोंगी असतात एक एक माणस. जाऊ दे. तू मनावर घेऊ नकोस. मी जेवण वाढते. वैभवी थँक्स. कशाबद्दल? माझ्या भावाच्या आयुष्यात येण्याचं मान्य केल्याबद्दल. खरंच खूप गरज होती त्याला कोणाच्या तरी आधाराची. आणि ती गरज तू बरोबर ओळखलीस. आई असायलममध्ये गेल्यानंतर खूप एकटा पडला होता तो. आणि मी त्याच्याकडे फारसं लक्ष देऊ शकत नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसात माझा भाऊ जरा जास्तच हळवा झाला होता. पण आता माझी काळजी मिटली. कारण माझा भाऊ आता योग्य हातांमध्ये पडला नाही का. बरं आता लवकरात लवकर मुहूर्त काढा आणि लग्न करून टाका. घरची लक्ष्मी घरात आली की घराला कसं घर पण येईल नाही का. काय पटतंय ना आई. अगं आई बरी होईपर्यंत थांबलो असतो तर. प्लीज 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 बी प्रॅक्टिकल. हे बघ दिवेश, मला तुझ्या फिलिंग्स कळत आहेत. मलाही खूप वाटतं रे की आईने लवकरात लवकर बरं व्हावं. पण स्वतः डॉक्टरही प्रेडिक्ट करू शकत नाही की ती कधी बरी होईल. मग असं स्वतःचं सुख लांबणीवर टाकण्यात काही अर्थ आहे का सांग तुम्हाला. नाही ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई आपल्या जवळ असली काय किंवा लांब असली काय तिचे आशीर्वाद नेहमीच आपल्या बरोबर आहेत की नाही. मग ठीक आहे बघतो मी. पण ताई तू असशील ना लग्नाला. हे काय विचारणं झालं. तुझ्या लग्नात करवली म्हणून नाही पण मोठी बहीण म्हणून तर नक्कीच येईन मिरवायला मी. कितीतरी दिवसांनी माझ्या माहेरी हे शुभ कार्य निघालं. त्याची साक्षीदार व्हायला नक्की येईन. रावसाहेब बोलतोय. हा रावसाहेब बोला. आज बऱ्याच दिवसांनी माझी आठवण आली. तू काय दुसरं लग्न करतोयस. तुम्हाला कसं कळलं. ध्रुव हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. करतोयस की नाही एवढंच सांग. हो. अरे पण ध्रुव. रावसाहेब नातं मी माझ्याकडून तोडलेलं नाहीये. प्रणयाने सुरुवात केली आणि शेवटचा गाव सुद्धा प्रणयानेच घातला. पण ध्रुव सगळं संपलेलं नाही आहे अजून. रावसाहेब तुम्हाला तसं वाटतं पण मला नाही वाटत तसं.
माझ्याकडून जेवढं सांभाळणं शक्य होतं तेवढा मी प्रयत्न केला, पण समोरच्याने सुद्धा तसा प्रतिसाद द्यायला हवा ना, तो अजिबातच नाही आहे. मग मला सांगा मी किती आणि कसं सहन करायचं? शेवटी मला सुद्धा माझ्या आयुष्याचा काहीतरी विचार करायला हवा ना. पण ध्रुव, तुझं प्रेम आहे ना प्रणयावर? खरं सांगू का, मी आता स्वतःच्या प्रेमासाठी नाही जगत, आईच्या स्वप्नांसाठी जगतोय मी. त्या बिचारीची एकच इच्छा आहे की माझा सुखी संसार पाहायचा आहे, माझाही नाईलाज आहे. ध्रुव, दुसऱ्या मुलीशी लग्न करून तू सुखी होशील? माहित नाही, कदाचित नाहीच होणार. परंतु या जगामध्ये अनेक लग्न ही तडजोड म्हणूनच केली जातात ना, त्यामध्ये अजून एका लग्नाची भर. रावसाहेब, मी जे काही करतोय ते योग्य आहे असा माझा अजिबात दावा नाही. रावसाहेब, तुम्हाला खरं सांगू का, मी कधीही प्रणयावर कुठल्याही प्रकारचा अन्याय केलेला नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. माझ्यावर आणि माझ्या प्रेमावर सतत प्रणयाने अन्याय केला आहे. माझी सहनशक्ती संपली हो. सो प्लीज, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी फोन ठेव. हॅलो रघुनाथराव, मी सरिता बोलते. जय गुरुदेव. बोला सरिता वहिनी. तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? म्हणजे मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. दादांच्या घरातल्या प्रत्येकासाठी मी कधी आणि केव्हाही उपलब्ध असतो. बोला, जे काही बोलायचं आहे ते निसंकोचपणे बोला. मी जरा विचित्र गोंधळात सापडले. मागे बोलले होते ना मी तुम्हाला, मला तो निळसर प्रकाश दिसतो. आणि तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की हा महाराजांचा संकेत आहे. त्या पुढे जाऊन काय घडलंय का? हो, म्हणजे आज पुन्हा मला तो निळसर प्रकाश दिसला, पण त्याच्या जोडीला मला आवाजही ऐकू आला. देवळात गाभाऱ्यात आवाज ऐकू येतो ना, घुमलेला तसा. इतकं गोंधळून जाण्यासारखं काय आहे? नाही, मला या सगळ्या गोष्टींचा अर्थ नाही लावता येते. म्हणजे खूप कोंडी झाली आहे माझी. दादांची बोलावं तर दादा घरात नाही आहेत, आणि मला असं वाटलं की दादांना जर कोणी पर्याय असू शकतो तर ते तुम्हीच आहात, म्हणून तुमच्याशी बोलले मी आज. सरिता वहिनी, तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवलात, खरंच मी खूप आभारी आहे तुमचा. आता जे मी बोलतोय ते दादांच्या वतीनं बोलतोय असं समजा. महाराजांचा सांगावा आलाय तुम्हाला. जा आणि त्यांना पुन्हा घरी घेऊन या. पण यांना नाही आवडणार ते. सरिताबाईंनी पुढे जाऊन काय होईल काय नाही याचे अंदाज आपण बांधत राहण्यापेक्षा ते सगळं आपण त्यांच्यावर सोडून द्यावं. पण आता विचार करू नका. महाराजांना एकदा घरी येऊ देत, मग ते आपोआप सगळ्यांना आवडायला लागतील. अहो पण मला असं वाटतं. बस आता विचार करू नका. एकदा महाराजांना तुमच्या घरी येऊ देत, मग ते आपोआप सगळ्यांना आवडायला लागतील. माणसाची मतं, माणसाचे आदर्श, माणसाचे विश्वास हाती पडणाऱ्या फायद्या तोट्यानुसार बदलत असतात. कदाचित महाराज तुमच्या घरी येतील, डॉक्टरांच्या बाबतीत 4 पॉझिटिव्ह गोष्टी घडतील आणि त्यांचं अस्तित्व गुणकारी असल्याचा साक्षात्कार त्यांना पुन्हा होईल. तुम्ही मात्र यात अडकू नका. तुम्हाला गुरुआज्ञा झाली आहे ती पाळा. सरिता वहिनी, तुम्ही भाग्यवान आहात. महाराज स्वतःहून तुमच्याकडे येऊ पाहतायत, नाही म्हणू नका. मी बघते काय करायचं ते. जरूर, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही योग्य तोच निर्णय घ्याल माझी खात्री आहे. फक्त एकच खूणगाठ मनाशी पक्की बांधा. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही,
जय गुरुदेव। जय गुरुदेव।